नरेंद्र मोदींनी जर कोरोनाची लस निर्माण केली असेल तर ते ब्रह्मांडही चालवतील. उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी. मिंदे म्हणतात की नरेंद्र मोदी म्हणजे सूर्य, त्यांच्यावर थुंकू नका. अरे मग तुमचा सूर्य तिकडे मणिपूरमध्ये का उगवत नाही, तिकडे का प्रकाश पाडत नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. नरेंद्र मोदींनी जर कोरोनाची लस बनवली असेल तर ते ब्रह्मांडही चालवतील, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली. शिवसेनेच्या 57व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. इकडे निष्ठावंतांची गर्दी जमली आहे, तिकडे गर्दी जमलेले आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. ते म्हणाले की पूर्वी पेशवे काळात गोंधळ घालण्यासाठी वसुली करायला गर्दी गोळा केली जायची, तसेच गर्दी आज तिकडे गोळा झालेली आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले मणिपूर पेटलं असताना आपले पंतप्रधान अमेरिकेत चाललेले आहेत. हे बोलल्यानंतर नवगुलाम बोलले सूर्यावरती थुंकू नका, मग ते जर सूर्य असतील तर मणिपूरमध्ये प्रकाश का पाडत नाही, मणिपूरमध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाही. एका रिटायर्ड अधिकाऱ्यानं सांगितलं की मणिपूरमध्ये लिबियासारखी परिस्थिती झालेली आहे, त्या ठिकाणी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे घर जाळलं असताना भाजपचे नेते तिकडे जात नाहीत. आतमध्ये आता सगळ्या हास्यजत्रेच्या कलाकारांना भेटलो, त्यानं म्हटलं तुम्ही खरोखर आम्हाला हसवलं, कारण आम्ही राजकारणी काय करून आमच्या बोलण्यात नाही ना नकळत हसवतच असतो, आमचं तर हास्यजत्रा चालूच असते. आणि काल हास्यजत्रेमधला आणखीन एक प्रयोग म्हणजे आपल्या राजकारणातल्या देवेंद्र फडणवीसांनी सादर केला. आणि नुसतं एवढं बोलल्यानंतर तुम्ही हसताय, तर त्यांनी केलेला प्रयोग तुम्हाला सांगितला तर आणखीन हसाल. तो व्हिडिओ आहे माझ्याकडे, व्हिडिओ आहे का बघा ना, तो बोलताच म्हणजे फडणवीसांचाच लागेल. आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित बसलो आहे का बसू शकलो, याकरता बसू शकलो की कोविडची वॅक्सिन मोदीजींनी तयार केली. काय कुठून यांच्या डोक्यात व्हायरस घुसलं तेच कळत नाही. बघा आहे ना, हास्य यात्रेपेक्षा जास्त लाफ्टर आम्ही राजकारणी घेतो. कोविडची लस मोदीजीने तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत बसले होते संशोधक, काय गवत उपटत बसले होते फायझर काय ते हे असे सगळे अंध भक्त म्हटल्यानंतर आणि त्यांचे सगळे गुरु म्हटल्यानंतर खरोखर यांना कोणतं वॅक्सिन द्यायचं ते आता ठरवावं लागेल. यांना वॅक्सिन देण्याची गरज आहे. आणि मला वाटतं ते काय समूप सगळ्यांना मानसिक रुग्णांना त्या समीर चौगुलेंच्या दवाखान्यात पाठवलं पाहिजे समुपदेशनासाठी. आणि सगळ्या आवली आहेत, एकापेक्षा एक आवली, लवली कोणीच नाहीये. पण आता त्यांना सांगायला पाहिजे की अहो तुम्ही आवली असला तरी आता जनता कावली आहे. तुम्ही आमची झोप उडवली, सगळंच पळवली. अशा ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपण पुढे जातो आहोत. आणि थोडस राजकारण खरं म्हणजे आज मला बोलायचं नव्हतं, काल मला बोलायचं ते मी बोललेलो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.